पुण्यातल्या ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल इन्स्टिट्यूटच्या प्रांगणामध्ये आज छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते झालं. यावेळी राज्यपाल के शंकर नारायणन, कृषीमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर चंचला कोदरे यांच्यासह एआयएसएसएमचे अध्यक्ष विद्यमान शाहू महाराज आणि युवराज संभाजी महाराजही उपस्थित होते. याशिवाय राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामधल्या अनेक दिग्गजांची, मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. यावेळी बोलताना कृषीमंत्री शरद पवार यांनी रयतेचं राज्य असावं असा शाहू महाराजांचा मंत्र होता असं प्रतिपादन केलं. तर केजरीवालांच्या आम आदमी पक्षानं सत्ता स्थापन करण्याच्या दिवशी पवारांना शाहू महाराजांचा मंत्र आठवावा हे विशेष म्हणावं लागेल. कुठं कुशुबशहाचं राज्य असेल, दिल्लीमध्ये मोगलांचं राज्य असेल, पण शिवछत्रपतींचं आणि शाहू राजांचं राज्य हे भोसल्यांचं राज्य कधी झालं नाही. ते रयतेचं राज्य झालं, त्या राज्यामध्ये उपस्थित करण्याच्या संबंधीची भूमिका त्यांनी घेतली. आणि म्हणून सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्याच्यासाठी राज्य करण्याच्या संबंधीची संकल्पना शाहू राजांनी आपल्या आयुष्यामध्ये कृतीमध्ये आणली. आणि म्हणून मिळालेलं राज्य लोकांच्यासाठी चालवायचं असतं या संबंधीचा आदर्श ज्या महामानवाने घातला त्या महामानवांच्या यादीमध्ये शाहू राजांचा उल्लेख हा प्रकर्षाने करावा लागेल. दरम्यान इकडे केजरीवालांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नाशिकमध्ये आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी